यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तर यासंदर्भात कायदेतज्ञांची बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. तर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल झुरी आपल्यासोबत आहेत. राहुल, आपण पाहतोय 11 जागांसाठी निवडणुकीला स्थगिती आणावी म्हणून शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट? म्हणाली 12 जुलैला विधानसभेतून विधान परिषदेवर 11 आमदार जे आहेत ते निवडून दिले जातील आणि या संदर्भातला जी संपूर्ण गोष्ट जी आहे ती कालच विधानसभेकडून आलेली आहे. मात्र वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी थेटपणे या संपूर्ण कार्यपद्धतीवर निशाणा साधत जर आमदारांवर अपात्रतेची कारवाई अद्याप अंतिम निर्णय आलेला नसेल तर मग या आमदारांकडून म्हणजे ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांच्याकडून तुम्ही विधान परिषदेचे आमदार निवडून तरी कसे देणार, निवडणूक कार्यक्रम लागलाच कसा. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक होत असताना या संपूर्ण गोष्टीवर आम्ही न्यायालयात दाद मागू असं देखील उद्धव ठाकरे यांनी कालच आपल्या जाहीर भाषणांमध्ये सांगितलं होतं. आणि या पद्धतीनं शिवसेना उद्धव ठाकरे गट हा कामाला देखील लागल्याची माहिती जी आहे ते कळते. एकंदरीत या विधान सभेतून निवडून देणाऱ्या आमदारांबाबतच आता पुन्हा एकदा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय येईपर्यंत यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यासाठी ठाकरेगड न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची चाचपणी जी आहे ती देखील सुरू झाली असून लीगल सेलकडून याबद्दलचा पूर्ण आढावा घेऊन न्यायालयात ठाकरेगड जाणार असल्याची माहिती मिळते. निश्चितच, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.